रायगड लोकसभेसाठी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. पाहूया हा एक रिपोर्ट. आज अजितदादांबरोबर ते दिसत असले तरी भाजपमध्ये जर कुणी पहिली कोण पहिली उडी मारणार नंतर तर ते सुनील तटकरे असतील. आज इथे मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या ठिकाणी तटकरे पडणारे काळ्या दगड्यावरची रेड आहे. त्यांच्या बरोबर फिरणारे लोक आहेत ते पण आम्हाला सांगतात याला पाडा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होताच सुनील तटकरेंना विरोधकांनी घेरायला सुरुवात केली आहे. भविष्यात अजितदादांकडून भाजपात पहिली उडी मारणारे तटकरेच असतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. सुनील भाऊ पूर्वी कोणाचे कार्यकर्ते होते? अंतुले साहेबांचे होते का माहित नाही, होते ना. त्यांना सोडलं नंतर कदाचित देशमुख साहेबांचे कार्यकर्ते असतील, त्यांनाही सोडलं. नंतर पवार साहेबांबरोबर त्यांनी काम केलं, आज त्यांनाही विचारायला सोडलं. जयंत पाटील साहेबांबरोबर त्यांनी काम, खरं तर पहिली संधी कदाचित तुम्हीच दिली असेल. तुम्हालाही सोडलं, विचारायलाही सोडलं, साहेबांनाही सोडलं. आणि आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आज अजितदादांबरोबर ते दिसत असले तरी भाजपमध्ये जर कुणी पहिली कोण पहिली उडी मारणार नंतर तर ते सुनील तटकरे असतील. आज इथे मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या ठिकाणी तटकरे पडणारे काळ्या दगड्यावरची रेड आहे. त्यांच्या बरोबर फिरणारे लोक आहेत ते पण आम्हाला सांगतात याला पाडा. आम्ही येऊ शकत नाही, कोण कुठे ह्याच्यामध्ये अडकले, कोण कुठे मंत्र्यांत मध्ये अडकले. आणि 5 वर्षांमध्ये अपयशी खासदार म्हणून त्याचं नाव या ठिकाणी नोंदवलं. आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे नितेनच्या अंगावर कुठलाही डाग नाही. रोहित पवार हे मालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत. बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं नाही. मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये असं आता कोण म्हटलं त्यांना म्हणू द्या. कारण त्यांच्या पक्षाला लागलेली घरघर थांबवायची असेल तर माझ्याबद्दलचे शब्द बोलल्याशिवाय त्यांना कुठलं काही राजकारण साध्य करता येऊ शकणार नाही. 2019 तटकरेंना 4,86,968 तर शिवसेनेच्या गीतेंना 4,55,530 मतं पडली होती. तटकरेंनी गीतेंचा 31,438 मतांनी पराभव केला होता. मात्र तटकरेंच्या विजयात श्रीवर्धन आणि शेकापचे आमदार असलेल्या जयंत पाटलांच्या अलिबागचा वाटा होता. तटकरे 31,438 मतांनी जिंकले त्या श्रीवर्धन तालुक्यानं दिलेलं लीड 37,877 मतांचं होतं. गेल्यावेळी रायगड लोकसभेची विधानसभा निहाय मतं बघितली तर पेण मधून शिवसेनेच्या गीतेंना 90,588, तटकरेंना 89,281 मतं, तर गीतेंना फक्त 1,307 मतांचं लीड होतं. महाडमध्ये गीतेंना 81,938, तटकरेंना 75,113, तर गीतेंना 6,825 लीड होतं. दापोलीत गीतेंना 86,266, तटकरेंना 70,456, तर गीतेंना 15,810 मतांचं लीड होतं. गुहागर मधून गीतेंना 63,643, तटकरेंना 61,364, तर गीतेंना 2,279 मतांचं लीड होतं. अलिबाग मधून गीतेंना 79,497, तटकरेंना 99,463, तर तटकरेंना 19,966 चं लीड मिळालं. तर श्रीवर्धन मध्ये गीतेंना 51,009, तटकरेंना 88,886, तर तटकरेंना 37,877 चं लीड होतं. गीते 4 ठिकाणी आघाडीवर असले तरी तो फरक तटकरेंसाठी अलिबाग आणि एकट्या श्रीवर्धनने भरून काढला होता. मात्र गेल्या वेळी तटकरेंसोबत गुहागरचे भास्कर जाधव, अलिबाग मध्ये शेकापचे जयंत पाटील सोबत होते. अनंत गीतेंसोबत दापोलीचे योगेश कदम, महाडचे भरत गोगावले होते. यावेळी तटकरेंसोबत महायुतीत योगेश कदम तर महाडचे गोगावले आहेत, तर महाविकास आघाडीत अनंत गीतेंसोबत भास्कर जाधव आणि शेकापचे जयंत पाटील असणार आहेत. सचिन गव्हाणे, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
टीव्ही 9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।